अतिशय गरजेचं होतं। तर निलेश लेंके प्रतिष्ठान हे सेवाभावी संस्था ज्या पद्धतीने काम करते महाराष्ट्रामध्ये, माननीय आमदार साहेबांनी ज्या फाउंडेशनची स्थापना केलेली आहे त्याचे या ठिकाणी दादा शिंदे, राहुल गावडे असतील, संकर ढवळे असतील, दादा शिंदे असतील, त्या ठिकाणी ठुमरे बाबूजी वगैरे ह्या सगळ्या लोकांनी नेत्यांनी कोर कमिटी ठरवून दिली होती। आता कुणाला माहित नव्हतं की कोरोनाचं एवढं मोठं संकट येणार आहे, परंतु नेत्यांची दूरदृष्टी होती आणि त्यांनी एक कमिटी ठरवली होती की या कमिटीने त्या ठिकाणी काय काम करायचंय ते सर्व ठरवलेलं होतं। 22 मार्चला पहिला लॉकडाऊन झाला आणि 23 मार्च पासून या ठिकाणी अन्नदानाची लगेच व्यवस्था करण्यात आली। MIDC मध्ये वेअर हाऊस वरती त्या ठिकाणी रोज 5 ते 6 हजार लोकांचं जेवण बनवायचं। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात माइग्रेट होईल लोक असं कोणाला माहित नव्हतं, परंतु जसजसे पुण्या मुंबईकडून लोंढे सुरू झाले तस तसं सर्व महाराष्ट्रात हजरला, देशात पण अनेक ठिकाणी लोंढे सुरू झाले। परंतु मला या ठिकाणी अभिमानाने एक गोष्ट सांगावं वाटते की देशामध्ये ज्यावेळेस मायग्रेट लोक व्हायला लागलेले कोरोनाच्या काळामध्ये, त्यावेळेस सगळ्यात अगोदर भारतामध्ये पहिलं काम निलेश लेंके फाउंडेशनचं सुरू झालं। भारतामध्ये, महाराष्ट्रात नाही म्हणत माझा असा दावा आहे की भारतामध्ये 22 मार्चला पहिलं लॉकडाऊन झाल्यानंतर 23 मार्च पासून या ठिकाणी लगेच काम सुरू झालं। तर आम्ही त्या ठिकाणी या कोर कमिटीच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली होती आणि ती फक्त पुणे नगर हायवेसाठी नव्हती तर कल्याण हायवे, त्याच्यानंतर नगर तालुक्यातले काही गावं आणि नगरसाठी पण ती व्यवस्था होती। म्हणजे रोज प्रत्येक तालुक्याच्या ज्या ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत त्या लोकांना जेवण पोहोचवायचं काम होतं। जेवण पोहोचवायचा ठराविक टाईम नव्हता, अनेक अडचणी होत्या त्याच्यामध्ये। सकाळपासून हे काम जे सुरू होत होतं, जास्तीत जास्त लोक उन्हामुळे मायग्रेट होणाऱ्यांची संख्या रात्रीची जास्त होती। या ठिकाणी एक अनुभव मी तुम्हाला सांगेल की रात्री 2 वाजता नेत्यांना फोन आला की सफलता मंगल कार्यालयासमोर अनेक लोक झोपलेले, ते लोक उपाशी कुठे झोपले, जवळजवळ त्या ठिकाणी 200 ते 250 लोक झोपले आणि मग नेते त्या ठिकाणी गेले तर अक्षरशः त्यांची मुलं उचलून त्यांनी छातीशी धरले, मंगल कार्यालय उघडायला लावलं आणि त्या ठिकाणी त्यांना आत घेऊन गेले आणि त्याचं जेवण घातलं सर्व लोकांना। माणूस जेवतो बरोबर आहे, अन्नदान हे खूप मोठं काम आहे। माणूस सकाळी जेवलेला आहे, दुपारी अन्नदानात जेवला, दुपारी जेवलेला आहे, संध्याकाळी सप्त्याच्या अन्नदानात जेवला, परंतु निलेश लेंके प्रतिष्ठानच्या अन्नदानात माणूस असा जेवला की तो 2 दिवस उपाशी, 3 दिवस उपाशी, म्हणजे त्याला ज्यावेळेस अन्नाची गरज होती आणि त्याच्या डोळ्यात असरू होते त्यावेळेस तो जेवला। माझ्या पाहण्यात असं अन्नदान कधीही होणार नाही आणि इथून मागे देखील अन्नदान असं होतं ज्यावेळेस त्याला अतिशय गरजच होती त्यावेळेस ते अन्नदान। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांच्या पायामध्ये चप्पल नाही आणि जायचं मेरठला, पायात चप्पल नाही जायचं कलकत्त्याला, अशा लोकांसाठी नेत्यांनी दुकान उघडले आणि त्या लोकांना चपला वाटल्या की तुम्ही चपला घाला, स्वतःच्या चपला काही न दिल्या, ज्या ज्या ठिकाणी माणूस रडत होता त्या त्या ठिकाणी गाडी उभी केली आणि याला पोहोचव। त्या ठिकाणी आमचा गावचा अनुप सूर्यवंशी त्यांना अजून पण फोन आहे, कुठून पण येतात फोन, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, गोंदिया, मेरठ, रायपूर, कानपूर, जबलपूर सगळ्या ठिकाणी फोन येतात। म्हणजे भारतामध्ये काम केलं, मी जे सांगतो हा 100% दावा आहे की भारतामध्ये सर्वात मोठं काम हे निलेश लेंके फाउंडेशनचं आहे। आणि नुसतं जेवणाचंच नाही तर त्या लोकांची चपला, त्यांचे कपडे, त्यांच्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या सुविधा, मेडिकलच्या फॅसिलिटी सुद्धा, मेडिकल दुकान शॉप सुद्धा उघडायला लावले, त्यांना त्या ठिकाणी मेडिकलच्या सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या। या ठिकाणी ज्या अत्यावश्यक सेवांचे जे ड्रायव्हर होते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे टँकर ड्रायव्हर होते, दुधाचे टँकरवाले होते, भाजीपालेवाले होते, दादर मामी होते सर्व, की हे लोक मुंबईवरून जर निघले टँकरवाले तर यांना कुठेही पाणी भेटत नव्हतं आणि कुणी देतही नव्हतं, कारण तो कोरोनाचा काळ होता। यांना कुठेही एकही हॉटेल उघडलं नव्हतं, एकही दुकान उघडलं नव्हतं, पाण्याची बॉटल सुद्धा भेटत नव्हती। हे लोक मुंबईवर निघले का सुप्यात यायचे। आता इथून मागे काय विधानसभा मतदारसंघ नव्हते का मुंबईपर्यंत, सगळीकडे होते, परंतु तिकडचे लोक म्हणायचे तुम्ही सुप्यात जा, तिथं तुम्हाला जेवण भेटल, पाणी भेटल। म्हणजे या ठिकाणी जे सुप्यामधलं जे नेटवर्क होतं ते महाराष्ट्रामध्ये सर्वात फॉरवर्ड नेटवर्क होतं आणि ह्या नेटवर्कची सर तुम्ही थोडीफार दखल घेतली आणि आम्हाला या ठिकाणी छोटासा गाव आहे आमचा सत्कार केला, त्याबद्दल निलेश लेंके फाउंडेशनच्या वतीने मी तुम्हालाही धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित सर्वांना देखील धन्यवाद।
धन्यवाद।